कोपरगाव शहरामधील सेवाप्रीत पंजाबी लेडीज ग्रुपच्या वतीनं एक शाम पंजाबी ओंके साथ अर्थात दिल पंजाब लोहडी सेलिब्रेशन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन नवनियुक्त न्यायाधीश अश्विनी संजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे, रेणुका कोल्हे, डॉ अजय गर्जे, नगरसेवक मंदार पहाडे, स्वप्नील निखाडे, प्रतिभा शिलेदार, माधवी वाघचौरे, सत्सिंग ठकराल, सुरजित लोंगाणी, गोविंद कौर सहाणी, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, शालिनी खुबानी आदींसह मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजू मक्कड यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे आणि न्यायाधीश अश्विनी काळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रत्येक समाजाच्या सण कशा पद्धतीने साजरे होतात, आपण सगळे एकत्र असतो आणि गुण्यागोविंदाने राहतो, तर आपल्याला कळायलाच पाहिजे की काय कशा पद्धतीने साजरे होतात. तर निश्चित या सणाच्या निमित्ताने आपण इथे कशा पद्धतीने पंजाबी पद्धतीने हा सण साजरा होतो हे या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. आणि रोजच्या जीवनात प्रत्येकीला प्रत्येकीचं एक वेगवेगळं विश्व असतं, प्रत्येकीला प्रत्येकीचे काही प्रश्न असतात, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जेव्हा एकत्र येतो, महिला एकमेकीसाठी एकमेकींना भेटतो, एकमेकीची सुख दुःख एकत्र करतो आणि एक चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण होतं. खरं तर मी आतापर्यंत या राजकीय जीवनात पोहोचले, माझी सुरुवात सुद्धा एका महिला मंडळाच्या कामातून झाली. रंजनाताईंना कल्पना आहे की महिला मंडळाच्या कामातून सुरुवात झाली आणि छोटंसं रोपटं लावलं आणि तिथपर्यंत माझा राजकीय प्रवास झाला. त्याच्याने वुमेन एम्पॉवरमेंटचं काम करत असताना महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही स्वाभिमानाचं जीवन जगली पाहिजे, अभिमानाचं जीवन जगली पाहिजे असा विचार घेऊन मी माझ्या महिला मंडळाच्या कामात सुरुवात केली होती. आणि मला आता खूप बदल झालेला दिसतोय. ज्यावेळी आम्ही महिला मंडळ स्थापन केलं आणि त्यावेळी कामाला सुरुवात केली तर अगदी कार्यक्रम घेतला की कोणी येईल का नाही अशी धास्ती असायची, किती जणी येतील, घरातून बाहेर पडणं थोडंसं मुश्किल असायचं असा तो 20 वर्षापूर्वीचा काळ. त्यामुळे महिलांचे कार्यक्रम घेताना थोडा खूप विचार करावा लागायचा, खूप प्रयत्नपूर्वक गर्दी करावी लागायची. पण आता खूप काळ बदलला, सगळ्याजणी तुम्ही अगदी नटून थटून बाहेर पडता, छान वाटतं. हे सगळं करत असताना मी माझ्या या राजकीय जीवनात 5 वर्ष थोडे मिस केले की मला तुमच्यात येता नाही आलं, थोडं भेटता नाही आलं. प्रशासकीय कामाची जबाबदारी खूप मोठी असते आणि मला सातत्याने वाटत असायचं की आपण या जबाबदारीच्या कामातून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्यावर जे 5 वर्ष जबाबदारी आहे ते काम आपण करत राहिलं पाहिजे. जसं लोढीत आपण सर्वजण जे काय आपल्या लोढीत जाळतो, बरोबर आहे, जे काय वाईट भावना असतात त्या सगळ्या त्याच्यात जाळून जातात, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ती जी लाईट येते आणि त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, तशी हीच लाईट आज जी इथं आहे ती प्रत्येक ठिकाणी कोपरगावात पोचावी असं मला वाटतं. आणि आपण सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी पुढच्या कामासाठी, छान कोपरगाव बनवण्यासाठी मिळावी एवढंच मी इथं बोलेल. आणि आज इथं उपस्थित खरोखर मंचावरती भरपूर मान्यवर आहेत आणि मी फक्त ग्रुपचं, तुमच्या सर्व ग्रुपचं आणि त्याचबरोबर आज इथे मम्मी जी आहेत, लोंगाणी काका आहेत आणि पुढे चाची बसलेल्या आहेत, तर या तिघांचंच नाव घेऊन मला असं वाटतं की सगळ्यांचंच नाव घेतल्यासारखं आहे. आणि आज ज्यांनी उद्घाटन केलं अशा आपल्या कोपरगावमधल्या काळेताई, तर मी त्यांना म्हणलं की तुमचं आणि माझं आडनाव एक असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. तर खरोखर आपल्या सर्वांनाच ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत केली असे आपले नगरसेवक मी त्यांचा उल्लेख करणार आहे इथे. आणि त्या प्रतिभाताई आणि मंदार भाऊ यांनी ही जागा साफसफाई करून देण्यापासून ती आपल्याला सर्वांना मदत केल्याबद्दल त्यांची मी आपल्या मंडळातर्फे मी एक मेंबर म्हणून त्यांचे खरोखर कौतुक करते की तुम्ही फोन केला आणि म्हणून हे काम झालं. तर खरोखर ज्यांनी कार्यक्रमासाठी मदत दिली मला असं वाटतं की अशाच पद्धतीने ज्यांनी स्टॉल देखील लावलेत, आपण सर्वजण महिलांबरोबर एकत्र आलो तर नक्कीच कोपरगावमधल्या महिला या उंचवतील आणि त्यांना अभिमानाने सगळ्यांना सांगता येईल की आम्ही देखील असा कार्यक्रम किंवा इव्हेंट आयोजित केला आणि त्याला एवढा भरभराट प्रतिसाद मिळाला. आपण सर्वांना लोढीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात प्रथम मला कालच त्यांनी जेव्हा सांगितलं की दोन म्हणजे आत्ताच हा ग्रुप फॉर्म करून 22 दिवस झालेत आणि हा पहिलाच त्यांचा फंक्शन आहे ह्या ग्रुपचा आणि त्यासाठी त्यांनी मला बोलावलंय, तर मला खूप छान वाटलं की एवढ्या कमी टाइममध्ये त्यांनी एवढा मोठा इव्हेंट म्हणजे ऑर्गनाईज केला आहे आणि त्यासाठी मला बोलावलंय. तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू ऑल.
आणि जास्त काही बोलणार नाही कारण खूपच मी पण एक्सायटेड आणि बाकीचे पण सगळेच खूप एक्सायटेड आहे, त्यामुळे मी असं ठरवलं की थोडंस बोलावं. आणि जे काही आपलं कल्चर आहे म्हणजे आता आपली इंडिया आहे युनिटी इन डायव्हर्सिटी, आपली कंट्री म्हणजे एकदम सगळे रिलिजन्स आहे, सगळे कल्चर्स आहे व्हेरियस, आणि आपल्याला मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं कल्चर हे जपवलंच पाहिजे. या कार्यक्रमाप्रसंगी विविध खाद्यांचे स्टॉल्स, महिला उपयुक्त साहित्य आणि कपडे आदींचे स्टॉल्स लावण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि लोहडी सेलिब्रेशननं करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लेडीज ग्रुपच्या अध्यक्षा संगीता ठकराल, लवली लोंगाणी, लवली अरोरा, मिताली लोंगाणी, शीतल लोंगाणी, सरिता चोपडा, अंजू मक्कड, नेहा बत्रा, मीना गुरोली, स्वीटी भुसारी, किरण मंटाला, रंजना भल्ला आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सरिता चोपडा यांनी मानले. हे भारतामध्ये सावित्रींच्या मुली आपण पाहतो, मला स्टेजवर बसलेल्या एक एक मान्यवर व्यक्तींचं नामोल्लेख करणं शक्य नाहीये, परंतु आपण जसं नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल इथे राजकीय क्षेत्रात काम करणारे आहेत, मोठ्या पदावर काम करणाऱ्या सरकारी नोकरीतल्या महिला आहेत, उद्योजक आहेत, गृहिणी आहेत आणि नगरसेविका आहेत. म्हणजे कुठलंही क्षेत्र महिलांनी सोडलंय असं राहिलेलं नाही. कोपरगावमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी पादाक्रांत केलेले आहेत आणि त्याचा खरोखर आपण सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. आणि कदाचित त्यामुळेच आज मी ठरवलं की आल्यावर स्टेजवर मागच्या लाईनला बसून घेतलं गपचूप, पुढे इतक्या दिग्गज महिला पाहिल्यावर आपण काय करणार, आपण गपचूप मागे जाऊन बसलेलं बरं. तेव्हा छान वाटतंय, डॉक्टर महिला पण आहेत या ठिकाणी आणि आपण भगिनींनी हा जो उपक्रम सुरू केला त्याला मी शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भारतातल्या विविध प्रांतामध्ये लोहरी म्हणजे मला वाटतं आपला तिळगुळ संक्रांतीचा सारखा कार्यक्रम आहे आणि त्याचप्रमाणे पोंगल आपण दक्षिणात्य भागामध्ये पोंगलचा सण साजरा करतो, उत्तरेत पंजाबकडच्या भागामध्ये लोहरी होते आणि आपण महाराष्ट्रामध्ये तिळगुळ संक्रांत साजर करतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे जरी सण असले, नावं असली, तर त्याचा अर्थ एकच आहे, त्याचा उद्देश एक आहे आणि विविधतेत एकता हा भारताचा विशिष्ट एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.